सरकार येऊन अजून 15 दिवस झाले, त्यामुळे 15 दिवसामध्ये असं कोणाच्या हातात कोणता रिमोट आहे हे सांगणं फार अवघड आहे. सरकार जसं चाललेलं तर कोणाच्या सूचनेवरून चालत आहे, कोणाच्या सांगल्यावरून ऐकलं जात आहे ह्याच्यावर निष्कर्षाप्रत आपण येऊ शकतो. पण अलीकडच्या ज्या 2-3 घटना घडलेल्या आहेत त्याच्यामध्ये अगदी देवेंद्रजींनी त्या ठिकाणी माईक हातामध्ये घेणं, अगदी चिठ्ठीवर लिहून मग त्यांना सूचना करणं, अशा ज्या काही बाबी चाललेल्या आहेत ते एकमेकांना मदत करण्याच्या आहेत का एकमेकांचा इगो जपण्यासाठी हे बाकी विचार करण्यासारखी बाब आहे. पण अलीकडच्या कालखंडामध्ये अगदी 15 दिवस झाले दोघांचं सरकार या ठिकाणी सुरू आहे. जेव्हा हे सरकार पूर्ण क्षमतेनं चालेल त्यावेळेसच आपल्याला कोण कुणाच्या इशाऱ्यावर चाललं आहे किंवा कोण कुणाच्या याच्यावर चाललेलं आहे ते आपल्या निष्कर्षाप्रत येता येईल. कोणतंही सरकार आल्यानंतर जुन्या निर्णयांना स्थगिती देतं, परंतु या ठिकाणी काही निर्णयांना जी स्थगिती दिली ते तात्पुरती स्थगिती असावी असं मला वाटतं. कारण नामांतराचा प्रश्न असेल, अन्य प्रश्न असेल, भावनात्मक प्रश्न असतात आणि त्यामुळे सरकारला ते परत घ्यावे लागतील असं माझं मत आहे. पण अनेक विषयाच्या संदर्भामध्ये जे काही विकास कामांना स्थगिती दिली, शेवटी विकास कामं आहे, सार्वजनिक कामं आहे, सार्वजनिक कामांमध्ये स्थगिती देणं तर स्थगिती देण्या इथपर्यंत ठीक आहे, पण उद्या जर हे रद्द केले तर शेवटी याच्यामध्ये जनतेच्याच कामांची हानी होईल आणि सार्वजनिक कामं त्या ठिकाणी थांबतील. मुळामध्ये हिंदुत्वाच्या मुद्द्यावर युती झाली का उद्धव ठाकरेजींच्या नाराजीविषयी झाली का आमचे विकास कामं होत नाहीत म्हणून या ठिकाणी आम्ही बाहेर पडतो आहे असं सांगण्यात आलं, जे वेगवेगळे कारणं प्रत्येक आमदाराकडनं अपक्ष आमदाराकडनं सांगण्यात आले त्याच्यामध्ये एकमत दिसलं नाही की आम्ही हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आहे. जर हिंदुत्वाच्या मुद्द्यावर असेल तर आता मंत्रिमंडळामध्ये आम्हाला घ्या हे सांगण्याची काही गरजच नाही. आता हिंदुत्वावर आले आहे त्यामुळे मंत्री कशाला व्हायला पाहिजे, हिंदुत्व हेच प्रमुख तुमचं ध्येय असलं पाहिजे. आणि त्यामुळे हिंदुत्व हा जो आहे तो सांगण्यासारखा प्रकार दिसतो आहे. वेगवेगळे मुद्दे जे आतापर्यंत 7-8 मुद्दे दिसत आहेत त्यांच्यामध्ये की वेगवेगळे मुद्दे ते सांगत आहेत त्या मुद्द्यावरून प्रत्येकजण वेगळा झालेला दिसतो आहे. मला वाटतं एकमत ह्यांनी केलं आणि आम्ही यासाठी बाहेर पडलो तर अधिक स्पष्टता येईल. त्यांनी देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरेंची भेट घेतली, ते तब्येतीची विचारपूस करण्यासाठी घातलेली. आणि राजकारणामध्ये एकमेकांचे जरी वैचारिक मतभेद असले तरी बऱ्याच ठिकाणी आजारपणामध्ये वगैरे अशा कारणासाठी एकमेकांना भेटणं हे स्वाभाविक असतं, ते माणुसकी असतं. काही भाजपचे काही नेते शिवसेना संपण्यामागे सुपारी दिल्याचं सांगतायत की उद्धव ठाकरेंना कोणताही अनुभव नसताना त्यांना मुख्यमंत्रीपदी बनवून बसवलं आणि त्यातनंच सरकार कोसळलं आहे. उद्धवजीच्या कालखंडामध्ये तिघांचं मिळून हे सरकार झालं आणि स्वतःच उद्धवजी त्या ठिकाणी मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी चांगल्या रीतीने 2.5 वर्ष हे सरकार चालवलं. तिघांचं सरकार चालवणं फार अवघड असतं परंतु ते त्यांनी नीटपणे त्या ठिकाणी चालवलं. भाजपने या ठिकाणी जे सरकार या ठिकाणी बरखास्त केलं म्हणा का सरकार बाजूला केलं म्हणा का नवीन डाव त्या ठिकाणी खेळून या ठिकाणी या सरकारला राजीनामा द्यायला भाग पाडलं म्हणा जे काही कारण असेल, परंतु ज्या रीतीनं भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी सरकारला बरखास्त करणं किंवा सरकार ज्याला म्हणतो उद्धवजींना राजीनामा देण्यास भाग पाडणं हे जे केलेले उद्योग आहेत ते काही सर्वसामान्य माणसाला रुचलेले नाही आहे. आता केम्ब्रिज युनिव्हर्सिटीच्या दर्जाचं शिक्षण मिळेल आपल्या जळगाव शहरात विद्या इंग्लिश मीडियम स्कूल येथे. केम्ब्रिज नॉलेज प्रोग्राम, केम्ब्रिज प्री प्रायमरी हॉलिस्टिक प्रोग्राम, कोडिंग विथ टेक महिंद्रा, युफोरिया क्लब, विद्या कला मंच, विद्या रंग मंच व विद्या स्पोर्ट्स क्लब अशा सर्व सुविधा फक्त विद्या इंग्लिश मीडियम स्कूल या ठिकाणी. सोबतच स्पेशियस क्लासरूम व एक्सपर्ट शिक्षकांचे मार्गदर्शन. विद्या इंग्लिश मीडियम स्कूल डीमार्ट जवळ, JK Park Road, जळगाव. ऍडमिशन ओपन फॉर नर्सरी 2 to 10th standard.